Simple future tense. In our previous videos, we have learned simple present tense, simple past tense, and now we are going to learn simple future tense. Where do we use simple future tense? When we are expecting something in future, it will happen or something will happen. भविष्यामध्ये ज्या गोष्टी घडणार असतात त्या आपण अपेक्षित ठेवतो अशा सर्व गोष्टींचा समावेश सिंपल फ्यूचर टेन्स मध्ये होत असतो आणि अशा सिंपल फ्यूचर टेन्सचा आपण या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण या सिंपल फ्यूचरचं सूत्र, सिंपल फ्यूचरची वाक्यरचना कशी असणार आहे आणि याचा वापर कुठे होतो आणि या वाक्यरचनेचा अर्थ काय होतो, याच वाक्यरचनेचं वर्बल क्वेश्चन कसं बनवतात आणि त्याचा अर्थ काय होतो, निगेटिव्ह क्वेश्चन कसं तयार, निगेटिव्ह सेंटेन्स कसं बनवलं जातं आणि त्याचा काय अर्थ होतो, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण आता सिंपल फ्युचर टेन्सचं सूत्र कसं असतं ते बघूया. हा सिंपल फ्युचर टेन्स असल्यामुळे सब्जेक्ट नंतर आपल्याला शाल किंवा विल या भविष्यकालीन सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करायचा आहे. आपण शाल किंवा विल एकच घेणार आहोत. प्रत्येक वेळेस क्रियापदाचं पुन्हा पहिलंच रूप येणार आणि त्यानंतर ऑब्जेक्ट किंवा त्याला पूरक भाग असणार आहे. अशा पद्धतीची अतिशय सोपी वाक्यरचना आपल्याला या ठिकाणी असणार आहे. प्रॉब्लेम इथे फक्त एकच आहे, शाल किंवा आणि विल किंवा. सर्वसाधारणपणे असा एक नियम आहे की ज्या वेळेला आपल्या वाक्याचा कर्ता आय आणि वी असेल तर आपण शाल वापरायचा आहे आणि इतर वेळे मात्र विल वापरणार आहोत. सरळ साधा नियम आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे की आपण कोणत्या वेळेस कोणता शाल किंवा विल वापरणार हे आपल्याला लक्षात येतं. बघा, आपल्या वाक्याचा कर्ता हा आय आहे तर आय असताना आपल्याला शाल वापरायचा आहे, म्हणून आय शाल, आय शाल. आता आपण क्रियापद घेणार आहोत, क्रियापदाचं पहिलं रूप. आय शल गिव अ पेन, या पद्धतीने हे वाक्य तयार झालं. या वाक्याचा अर्थ बघा, आय शल गिव अ पेन, मी पेन देईल. भविष्यकाळ असल्यामुळे वाक्यरचना देईल असा होणार आहे. मग आपण दुसऱ्या वाक्यरचने जाऊया. मग कर्त्यानंतर पुन्हा वी असेल आणि आय असेल तेव्हा आपण शल वापरणार, म्हणून वी शल प्ले, सॉरी आपण क्रियापद वापरतोय गिव अ पेन, आम्ही पेन देऊ. भविष्यकालीन रचना असल्यामुळे आपण क्रिया भविष्यकाळात असणार आहे. यू असेल, आता मात्र इतर वेळेस आपल्याला विल वापरायचंय, म्हणून आपण यू विल, क्रियापद नेहमी पहिल्याच रूपात येणार अशी वाक्यरचना त्याची होत असते. ही विल गिव अ पेन, शी विल गिव अ पेन, अतिशय सोपी वाक्यरचना आहे. इट विल गिव अ पेन, आणि विशेष नाम जरी असलं तरी आपण विलच वापरणार, विल गिव अ पेन, या पद्धतीने ती वाक्यरचना झाली. दे असेल तरी आपण वापरणार विल गिव अ पेन. यू अनेक वचनी करता असला तरी आपण विलच वापरतो, म्हणून विल गिव अ पेन. अशा पद्धतीने वाक्यरचना आपल्याला सोप्या साध्या पद्धतीने या ठिकाणी लक्षात येतात. अतिशय सोपी आणि साधी अशी वाक्यरचना आपल्याला या ठिकाणी दिसून येते. बघा, वाक्यरचनेचा अर्थ आय शल गिव अ पेन, मी पेन देईल. वी शल गिव अ पेन, आम्ही पेन देऊ. यू विल गिव अ पेन, तू पेन देईल किंवा देणार. नंतर इथे यू विल गिव अ पेन, तुम्ही पेन द्याल. ही विल गिव अ पेन, तो पेन देईल. शी विल गिव अ पेन, ती पेन देईल.
It will give a pain, ते pain देईल. आणि संगीता will give a pain म्हणजे संगीता pain देईल. आणि they will give a pain म्हणजे ते त्या ती pain देतील. ते pain देतील, त्या pain देतील. अशा पद्धतीने त्याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी सहज सोप्या पद्धतीने समजतो. आता याचा आपल्याला पुढील वाक्य रचनेमध्ये म्हणजे याचा व्हर्बल कसं बनवायचं आणि निगेटिव्ह कसं बनवायचं हे आपण बघू. तर मग आपण त्या वाक्याचं व्हर्बल आणि निगेटिव्ह दोघ प्रकारे करून बघूया. पहिलं वाक्य बघा, आय शल गिव अ पेन, मी पेन देईल. तर त्यावेळेला आपण या वाक्य रचनेमध्ये आता आपल्याला हे भविष्यकालीन सहकारी क्रियापद आहे, कारण शल आणि नीड हे भविष्यकालीन सहकारी क्रियापद असतं. जसं आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये डूडलचा वापर केला, सिंपल पास्ट टेन्स मध्ये डीडचा वापर केला, तसंच या टेन्स मध्ये आपल्याला शालविनचा वापर करायचा आहे, कारण शालविन हे भविष्यकालीन सहकारी क्रियापद आहे. याचाच वापर आपण नकारात्मक आणि त्याचप्रमाणे वाक्याला वर्बल करण्यासाठी करणार आहे. याचाच वापर आपण पुन्हा एकदा क्वेश्चन टॅग साठी करतो. त्याचा सराव खूप महत्वाचा आहे. मग आपण त्या वाक्याला अगोदर निगेटिव्ह करूया. आय शाल नॉट तुम्ही लिहू शकता किंवा शांट या पद्धतीने त्याचा नकारात्मक तुम्ही या ठिकाणी करू शकता. म्हणून आय शांट गिव अ पेन अशा पद्धतीने त्या वाक्याचं नकारात्मक झालं. आय शांट गिव अ पेन, मी पेन देणार नाही. आता याचा आपल्याला वर्बल करायचं. आपण काय करतो, सहकारी जे असतं ते वाक्याच्या सुरुवातीला आणतो. शाल आय गिव अ पेन या पद्धतीने. मी पेन देईल का, येस ऑर नो असं त्याचं उत्तर तयार होतं. आपण दुसऱ्या वाक्याकडे जाऊया. वी शाल गिव अ पेन या वाक्यरचनेमध्ये पुन्हा आपल्याला काय दिसतंय बघा. वी शाल गिव अ पेन या वाक्यरचनेमध्ये आपल्याला दिसतंय ते सहकारी कोणतं, शाल. मग याचं पुन्हा एकदा आपण काय करणार आहोत, तर निगेटिव्ह करण्यासाठी शालचं शाल नॉट किंवा शांट. वी शांट गिव अ पेन नकारात्मक वाक्य तयार झालं. याचाच आपल्याला वर्बल करायचंय. सहकारी अन्ना सुरुवातीला म्हणून शाल वी गिव अ पेन, आम्ही पेन देऊ का, हो किंवा नाही असं उत्तर त्याचं तयार होतं. दुसरं वाक्य बघा. दुसऱ्या वाक्याचा करता आहे यू विल गिव अ पेन, पण यू हा करता आहे शाल विल आलेला आहे, विललाच आपण नकारात्मक करणार. म्हणून यू विल नॉट किंवा ओन नकारात्मक, विल नॉट पण लिहू शकता किंवा ओन्ट पण लिहू शकता. म्हणून यू ओन्ट गिव अ पेन हे झालं नकारात्मक, तर मी पेन देणार नाही. नंतर भविष्यकालीन वाक्यरचनेत याला आपण वर्बल करायचं असेल तर याला आपण विल यू, विल यू गिव अ पेन वर्बल करताना याला क्वेश्चन मार्क द्यायचा. विल यू गिव अ पेन, पेन तू पेन देणार का, अशा पद्धतीने या वाक्यरचनेचा अर्थ आपल्याला समजतो. शी विल गिव अ पेन हे पुढचं वाक्य बघा. या वाक्यात पुन्हा एक असा एक आहे, आपण त्यालाच नकार जोडणार. शी विल नॉट किंवा ओन, शी ओन गिव अ पेन या पद्धतीने ते वाक्य तयार होतं. शी ओन्ट गिव अ पेन. नंतर आपण त्याचं वर्बल करणार. विल शी गिव अ पेन क्वेश्चन मार्क. विल शी गिव अ पेन, ती पेन देईल का, येस ऑर नो अशा पद्धतीने त्या वाक्याचं वर्बल क्वेश्चन तयार होतं. अशा पद्धतीने सराव आपल्याला महत्वाचा असतो. वाक्य बघा, संगीता विल गिव अ पेन. जरी आपल्याकडे या वाक्याचा कर्ता विशेष नाम असलं तरी आपल्याला नियम जो आहे त्याच पद्धतीने आपण काम करणार. संगीता विलचा आपण काय करणार, ओन नकारात्मक करतोय किंवा विल नॉट पण लिहू शकता. संगीता ओन्ट गिव अ पेन. आता याचं आपल्याला वर्बल करायचंय. सहकारी क्रियापद सुरुवातीला आणणार म्हणून विल संगीता
View a pen. क्वेश्चन मार्क द्यायचा वाक्याचा अर्थ लक्षात घ्या. संगीता विल गिव अ पेन. संगीता पेन देईल. संगीता वोंट गिव अ पेन. संगीता पेन देणार नाही. विल संगीता गिव अ पेन. संगीता पेन देईल का? येस ऑर नो असं त्याचं उत्तर येऊ शकतं. आपण पुढचा वाक्य बघूया. दे विल गिव अ पेन. या वाक्यात पुन्हा सहकारी आहे. आपण त्याच पद्धतीने जाणार. दे विल च ओन नकारात्मक करायचं आहे. They won't give a pain. असं झालं त्याचं नकारात्मक. याचं आपल्याला वर्बल क्वेश्चन करायचं आहे. विल दे गिव अ पेन क्वेश्चन मार्क. या पद्धतीने त्याचं वर्बल क्वेश्चन झालं. या वाक्यांचा आपण सराव केल्याशिवाय हे आपल्याला जमत नाही. म्हणून प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणून सराव खूप महत्वाचा आहे. यासाठी मी तुम्हाला एक टेबल देणार आहे. तो टेबल आपल्या वहीमध्ये आपण वाक्यरचना सोडवण्यासाठी घ्यायचा आहे. तर मित्रांनो आपल्याला या काळाच्या वाक्यांचा अधिक सराव करण्यासाठी मी या ठिकाणी एक वाक्यांचा टेबल दिला आहे. आय वी यू ही हे चार अर्थ या ठिकाणी दिले. आय आणि वी साठी आपल्याला शाल वापरायचा आहे. यू आणि ही साठी विल वापरायचा आहे. आणि यांचा वापर करून आपल्याला पुन्हा वर्बल आणि निगेटिव्ह सेंटेन्स करायचे आहे. इथे सुद्धा त्याच पद्धतीने सर्व वाक्य आपण या ठिकाणी निगेटिव्ह आणि वर्बल करणं हे आवश्यक आहे. कारण ज्या वेळेला आपण याचं क्वेश्चन टॅग करतो किंवा याचं नकारात्मक करतो त्यावेळेला आपल्याला त्याचा अर्थ समजला पाहिजे. याचा सराव झाल्याशिवाय तो अर्थ आपल्याला समजू शकत नाही. दिस टॉपिक इज व्हेरी हेल्पफुल इन स्पीकिंग स्किल. सो यू हॅव टू प्रॅक्टिस अ लॉट. त्यासाठी आपण अधिक प्रॅक्टिस करावी आणि हा काळ अधिक चांगल्या पद्धतीने समजून घ्यावा. धन्यवाद.